असते, कितीही दुःखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. इयत्ता 11 मध्ये सायन्स घेतला, सेंट झेवियर्स सारख्या नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मनात थोडी भीती होती, पण योग्य ठिकाणी प्रवेश घेतल्याची जाणीव झाली. दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने इंग्रजी माध्यमात टिकाव लागेल की नाही याबद्दल मनात भीती होती, पण झेवियर्स परिवाराने सांभाळून घेतलं. खूप काही शिकवलं सेंट झेवियर्सने. झेवियर्सच्या या इमारतीप्रमाणे कोणत्याही संकटात खंबीर उभं राहायला शिकले. चेअरमन डिसोझा सर यांनी त्यांच्या भाषणातून कायम आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली, तर मुख्याध्यापिका डिसोझा मॅम यांनी आईची माया दिली. व्हाईस प्रिन्सिपल जुनी मिस यांनी नेहमी इंग्रजीच्या प्रवाहात राहण्याची प्रेरणा देत गेल्या. अस्मिता मिस सोबतची बॉन्डिंग जणू कार्बन कार्बनची बॉन्डिंग, कधीही न तुटणारी. खैरनाथ सर यांनी फिजिक्स सारख्या विषयाला जवळचा मित्र बनवून टाकलं व स्वतःच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना जगायला शिकवलं. प्रज्ञा मिस यांनी आम्हा सर्वांमध्ये ऍडेनिन थायमिनचं नातं बनवलं, तर सलमान सर यांनी एका क्षणात मॅथ्सची दुनिया दाखवली. शैलजा मिस यांनी इंग्लिशच्या विषयातून आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकवलं. वन विल बी स्लॅप बॅडली सो हॉरिबल पीपल यू आर या वाक्याने तासिका पूर्ण केली. कविता मिस यांनी आय टी मधून मॉडर्न टेक्नॉलॉजीची ओळख करून दिली, तर पल्से सर यांनी भूगोल या विषयातून मॅपद्वारे जगाची यात्रा करू लागली. शिक्षकांच्या याच मार्गदर्शनामुळे आज माझ्या आयुष्यात सोनेरी पहाट आली. वर्गातील पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी व शेवटच्या बेंचवरचा विद्यार्थी असा कधीही भेदभाव न करता कॉलेजचे दिवस कसे संपले कळलेच नाही. रिसेसची बेल ऐकण्यासाठी सर्वजण आतुर असायचो. रिसेसमध्ये टिफिन शेअर करण्यातच आमची रिसेस संपून गेली. सेंट झेवियर्स मधील फन फेअर, पेरेंट्स डे सेलिब्रेशन सारखे कार्यक्रम कायम लक्षात राहतील. कडक शिस्त, समंजसपणा, जिद्द, चिकाटी या सर्वांनी सर्व गुण संपन्न अशी सेंट झेवियर्स शाळा माझ्या आयुष्यात आली. पण आता या काही मन करतं काही वर्ष इथेच अजून व्यतीत करावी, पण निरोप घेणे भाग आहे. तुम्हा सर्वांचा आम्ही आज जरी निरोप घेत असू, पण तुमच्या मनात आम्ही सदैव असू.